बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजस न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप गल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री. पाहुयात मनोरंजन क्षेत्रातील काही घडामोडी तुमचा आवडता शो गॉसिप कल्ला मधून. अभिनेता कार्तिक आर्यनने अलीकडे सत्यनारायण की कथा या सिनेमाची घोषणा केली होती. साजिद नाडियाडवाला निर्मित आणि समीर विद्वंस दिग्दर्शित या सिनेमाची घोषणा होताच एका वादाला तोंड फुटले होते. हिंदू संघटनांनी या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत त्याविरोधात मोर्चा उघडला होता. भोपाळमध्ये संस्कृती बचाओ मंच या हिंदू संघटनेने तर या टायटलला विरोध करत साजिद नाडियाडवाला भोपाळमध्ये आलाच तर त्याचे तोंड काळे करून गाढवावर मिरवणूक काढण्याचा इशारा दिला होता. इतक्या सगळ्या वादानंतर अखेर या सिनेमाचे नाव बदलण्यात आले आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं पत्नी किरण रावसोबत घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. आमिर आणि किरण यांनी परस्परांच्या सहमतीनं घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. दोघांनीही ऑफिशियल स्टेटमेंट जारी करत घटस्फोटाच्या निर्णयाची माहिती दिली. अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचा आदर केला, पण ट्रोल करणाऱ्यांचीही कमतरता नव्हती. अनेकांनी आमिर आणि किरण या दोघांनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली. आमिर व किरण राव या ट्रोलर्सला उत्तर देण्याच्या भानगडीत पडणाऱ्यांपैकी नाहीत, पण दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे मात्र लगेच किरण व आमिरच्या बाजूने मैदानात उतरले. ट्रोलर्सला त्यांनी चांगलंच सुनावलं. गेल्या काही महिन्यापासून इंडियन आयडल 12 या रियालिटी शो सतत वादात आहे. शोच्या स्पर्धकांपासून तर शोचे जजेस आणि होस्ट ही ट्रोल होत आहेत. शोमध्ये येणाऱ्या खास पाहुण्यांना स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले जाते असा एक आरोपही होतोय. इतकेच नाही तर मेकर्सच्या पक्षपातीपणा आणि चुकीच्या निर्णयावर टीका होते. आता पुन्हा एकदा इंडियन आयडल 12 होस्ट आदित्य नारायणने या टीकेला उत्तर दिलंय. बॉलिवूड स्टार आमिर खान आणि किरण राव यांनी एकमेकांपासून वेगळं होत घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या 15 वर्षाच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र आम्ही विभक्त होत असलो तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही एकत्र राहू असं या दोघांनी म्हटलंय. तरीही या दोघांच्या फॅन्सना या दोघांच्या वेगळं होण्याचं नेमकं कारण समजत नाहीये. वेगवेगळे अंदाज आता याबद्दल बांधले जात आहेत. त्यातच दंगल गर फातिमा सना शेख ट्विटरवर चर्चेत आहे. छत्रपती ताराराणींचे प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याचे भाग्य लाभणे म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबरीने आजवर ज्या रणरागिणींविषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात वाच्यता झालेली नाही तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणे हे अत्यंत आव्हानात्मक काम असेल. त्यामुळे ही भूमिका मला खूपच जबाबदारीने पार पाडायची आहे. त्यासाठी श्रींचा आणि महाराजांचा आशीर्वाद मला लाभो. आई भवानीने माझ्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचे बळ द्यावे हीच प्रार्थना, असे सोनाली कुलकर्णीने यावेळी सांगितलं आहे. गॉसिप कल्ला कार्यक्रमात इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री.